नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा वेगळा आहे। वेगळा म्हणजे जसं समाजात फ्रॉड्स वगैरे चालू आहे मेसेजद्वारे आणि कॉलद्वारे, त्याचबद्दलचा हा व्हिडिओ आहे। मलाही असा मेसेज आलेला आहे की केबीसीकडून तुम्ही 25 लाख रुपयाची नोटरी लागलेली आहे तुम्हाला। तर या मेसेजमध्ये आमचं बोलणं झालं आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पण झालेली आहे। तर आमचं काय बोलणं झालं आणि यावर मी कसा रिॲक्ट झालो हे या व्हिडिओमध्ये आहे। मी या कशाप्रकारे ह्यांना हँडल केलेलं आहे तेही याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि या मेसेजची कंप्लेंट करण्यासाठी मी पोलीस चौकीमध्ये गेलो असताना तिथल्या PSI नी पोलीस सब इन्स्पेक्टरनी मला कोणती ॲडवाईस दिलेली आहे आणि ती ॲडवाईस तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे, ती मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, सांगितलेली आहे। कसं हँडल करायचं त्या फ्रॉडवाल्यांना, फ्रॉड मेसेजला, फ्रॉड कॉलला, ते या व्हिडिओच्या शेवटी पोलिसांनी सांगितलेलं आहे। चला तर तुम्हाला त्या मेसेजकडे डायरेक्ट नेतो। तर मित्रांनो, हा आहे तो मेसेज, तुम्ही बघू शकता। हा त्याचा नंबर आहे आणि ही त्याची DP प्रोफाईल। तर बघा, त्याची DP किती म्हणजे एकदम प्रोफेशनलसारखी वाटते। आणि हा त्याचा नंबर आहे, जर तुम्हाला या नंबरवरून मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज आला तर तुम्ही सावध रहा, इग्नोर करा त्याला। तर बघा मित्रांनो, हा मेसेज आलेला आहे, व्हॉट्सअप मेसेज आहे। तर त्यांनी पहिल्यांदा त्यांनी हाय केलेलं मला। तर आपण नवीन व्यक्ती असला तर आपण त्यालाही विचारतो, बाबा तू कोण। तसंच मी त्याच प्रकारे विचारलेलं आहे, कोण आपण। तर त्यांनी डायरेक्ट मला, मी त्याला विचारलं कोण आपण, तर त्यांनी डायरेक्ट मला त्याचं जो इन्फॉर्मेशन आहे, त्याची जी फ्रॉडचं मेसेज जो आहे तो डायरेक्ट त्यांनी मला सेंड केलेला आहे। तर हा तो मेसेज आहे, तो फ्रॉडवाल्यांचा मेसेज आहे हा। तर बघूया वाचून आपण काय सांगितलेलं आहे, काय लिहिलेलं आहे त्यांनी। तर कॉंग्रॅच्युलेशन डिअर कस्टमर, यू हॅव वन द प्राईज ऑफ 25 लाख बाय KBC डिपार्टमेंट। म्हणजे KBCकडून आपल्याला 25 लाख रुपये आपण जिंकलेलो आहोत। तर पुढे काय सांगतात ते की प्लीज कलेक्ट युअर प्राईज अर्जंटली बाय फॉलो द कंपनी रूल अँड रेग्युलेशन। म्हणजे लवकरात लवकर तुम्ही ते पैसे काढून घ्या। तर आणि खाली बँकेचं नाव पण दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही, स्टेट बँक ऑफ इंडिया। आणि त्याच्याखाली त्या बँकेमधल्या ज्या माणसाकडून आता ते माणूस आहे की नाही हेही काही कन्फर्म नाही आहे। आणि हे तर फ्रॉडचं आहे तर नक्कीच हा माणूस नसेल। हा त्याचं नाव दिलेलं आहे राणा प्रताप सिंग करून, आणि खाली त्याचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। तो ती लिंक बघू शकता तुम्ही, ही लिंक आहे ती, आणि खाली दिलेला आहे लॉटरी नंबर। आता हा माझा लॉटरी नंबर लागलेला आहे, म्हणजे फेक बनवायचं म्हणून काही बनवतात ते। तर हा तो व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर जर आपण क्लिक केलं, ह्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर आपली जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असते ती बँकेची किंवा काही, आणि ती त्यांच्याकडे जाऊ शकते ते ह्या लिंकवर आपण टच केल्यावर। आणि तुम्हाला माहीत आहे की हॅक वगैरे होत आहेत, मोबाईल वगैरे हॅक होत आहेत, तर प्रायव्हेट जी आपली फोटो असतात, व्हिडिओ असतात, तेही जाऊ शकतात त्यांच्याकडे। तर मग म्हणून ह्या लिंकला तुम्ही टच करू नका, जर तुम्हाला हा मेसेज आला असा, जर फ्रॉडचा मेसेज आला तर ह्या लिंकला तुम्ही टच करू नका। ओके, तर चला पुढे बघूया। तर मग मी हा मेसेज बघितला, वाचला आणि ह्याला मी इग्नोर केलं। तर नंतर मग वाटलं की नाही, आपण ह्याला उत्तर दिलं पाहिजे। तर मी त्याला उत्तर दिलेलं आहे, कशाला असे धंदे करताय। तर त्याला मी डायरेक्ट उत्तर दिलेलं, कशाला असे धंदे करता, ते मराठीमधून दिलेलं आहे। ओके, तर आणि हे इमोजी दिलेलं आहे अँग्रीचं। तर त्यांनी मला व्हॉइस रेकॉर्ड करून व्हॉइस पाठवलेला आहे, तो तुम्ही ऐका नेट काय बोलतो आहे तो। तर ह्याला मी बोललो ना की कशाला असे धंदे करताय, तर तो बोलतोय की असं काही फ्रॉडचं नाही आहे आणि तुमच्यासोबत काही फ्रॉड होत नाही आहे।
ये रियल में आपको केबीसी कौन बनेगा करोड़पति की ओर से लॉटरी लगा ये आप कैश करवाना चाहते हैं। ये ऊपर राणा प्रताप सिंह एसबीआई स्टेट बैंक मैनेजर का नंबर है, आपने कॉल करना है, लॉटरी नंबर बोलना है, आज के समय में लॉटरी कैश करवा के देंगे, ठीक है। तर काय बोलतो तो केबीसी कडून आपला ही प्राइस जिंकलेले आहे, आपण विनर झालेलो आहेत आणि ती केबीसी थ्रू आपल्याला आपण जिंकलेलो आहोत, ओके। तर त्याच्यावर मी रिएक्ट काय केलेलं आहे ते बघा। मैंने कौन से लॉटरी में पार्टिसिपेट किया नहीं है, तो मुझे लॉटरी कैसे लगी है? तर बरोबर की मी आता लॉटरीमध्ये पार्टिसिपेट केलं नाही आहे तर मला लॉटरी लागली कशी? जर मी एखादी लॉटरीमध्ये जर काही इंटरेस्ट दाखवलं किंवा पार्टिसिपेट केलं, काही लॉटरी वगैरे खेळलो, तर मग मला प्राईज येईल ना, असे ॲटोमॅटिकली तर अचानक ते येऊ शकत नाही, राईट। तर त्याला विचारलं मी की मी तर खेळलो नाही आहे तर मला ॲटोमॅटिकली लॉटरी लागली कशी, तर त्याचा रिॲक्ट बघा, म्हणजे त्याने त्याचा रिप्लाय कसा केलेला आहे। जी बिलकुल राईट बोला सर, आपने कोई पार्टिसिपेट बघा, त्याचं पकडलं, त्याचं पकडलं, त्याचा हा फ्रॉड पकडलेला आहे, तर लगेच बघा तो कसा कसा रिॲक्ट करतो आहे तो, की हा हा बरोबर बोललात तुम्ही की तुम्ही कोणत्या लॉटरीमध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही आहे, ठीक आहे। लॉटरी लगाय आपका ऑल इंडिया सिम कार्ड में एक लकी ड्रॉ हुआ था। आता नीट बघा तो काय बोलतोय की ऑल इंडिया सिम कार्डमध्ये लागलेला आहे आपल्याला लॉटरी, आणि याच्या आधी काय बोललं, ह्या मेसेजमध्ये काय बोललेला आहे तो, ह्या मेसेजमध्ये बोललेला आहे की केबीसीच्या थ्रू आपल्याला लॉटरी लागलेली आहे, आणि या ठिकाणी पण आपल्याला हा मेसेज दिसतोय तो केबीसीचाच, केबीसीच्या नावावरून आपल्याला मेसेज आलेला आहे। तर बघूया काय बोलतो तो पुढे। 5,000 सिम कार्ड का चुनाव हुआ था जिसमें आपका नाम, तो बोलतो की 5,000 सिम कार्ड ते चुनाव हो गया था, म्हणजे 5,000 सिम कार्डला ही 5,000 सिम कार्ड पैकी एक माझा नंबर आहे तो सिम कार्डचा, जिसमें आपका नंबर लकी है, रियल है, पहली पोजीशन। बघा आता लकी ही रियल आणि पहिली पोजिशन, आता म्हणजे गणेश डावकर आणि लक हा म्हणजे दूर दूरचा कोणताही संबंध नाही आहे, आणि तरी हा तो असा बोलतोय, तर बघूया पुढे काय बोलतोय। हा शंभर वाटा कांग्रेचुलेशन के आप 25 लाख के विजेता हैं, तो सर आपके और आपके परिवार को बहुत बहुत बधाई पेश करते हैं कि आप 25 लाख को विन कर चुके हैं। तो सर इसको कैश करवाने के लिए राणा प्रताप सिंह एसबीआई स्टेट बैंक मैनेजर का नंबर दिया गया, आपने व्हाट्सएप से ऐड करके कॉल करना है, लॉटरी नंबर बोलना है, आज के समय में अपना पैसा क्लियर करवाना है, ओके। जी बिल्कुल राइट। तर तुम्हाला समजलं असेल की या ठिकाणी तो बोलतोय की केबीसी कडून, म्हणजे केबीसी कडून तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, आणि या ठिकाणी तो बोलतोय तर 5,000 नंबरचा चुनाव झालेला आहे, त्यामधून माझा नंबर लागलेला आहे, आणि ते पण फर्स्ट पोझिशनवर लागलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे। तर माझा रिॲक्ट बघा त्याच्यावर काय आहे, तो मुझे लॉटरी लगी है सिम की तरफ से, लेकिन यहाँ पर मेरे को मैसेज आया कि केबीसी की तरफ से मुझे लॉटरी लगी है 25 लाख की, तो आप ऐसे क्यों बोल रहे हो कि सिम की तरफ से मुझे लॉटरी लगी है? तर मी त्याला तसं बोललो की इकडे मला मेसेज तर आलेला आहे केबीसीचा, आणि तुम्ही बोलताय की सिमकडून मला लॉटरी लागलेली आहे, म्हणजे ह्यांचा परत मी पकडलेला आहे। तर पुढे बघूया, ये केबीसी कौन बनेगा करोड़पति में आपको व्हाट्सएप नंबर सिलेक्ट होता है, आपको पता है ये नंबर आपका सिलेक्ट हुआ है, ये पीछे से यांचा कॉन्फिडन्स बघा, यांचा कॉन्फिडन्स बघा कोणत्या लेवलचा, हाय लेवलचा यांची, म्हणजे ह्यांना शिकवणी घ्यायला ट्रेन कसं झालेलं आहे, की म्हणजे चोरी आपली पकडूच द्यायची नाहीये यांना, ओके। कंपनी की ओर से ये व्हाट्सएप नंबर आपको जो इस्तेमाल कर रहे हो ये व्हाट्सएप सिलेक्ट हुआ है, ठीक है। केबीसी कौन बनेगा करोड़पति की ओर से ये लॉटरी लगा, ये पीछे से आपको जो लॉटरी है ना ये पीछे से आपके नंबर पे एक्टिवेट हुआ है, ओके भैया। ये केबीसी पीछे से मला समजत नाही की पीछे से म्हणजे कुठून नक्की, ओके। तर माझा रिएक्ट बघा याच्यावर, भाई ऐसा है ना कि किसी को हक नहीं है मेरा मोबाइल नंबर है ना पीछे से या आगे से किसी को देने का, समझे? तो ये फ्रॉड करना छोड़ दो और कुछ अच्छे काम करो, ओके। तर एवढं बोललं आणि बरोबर बोललं, तुम्हाला समजलं असेल की आपल्या आपला जो मोबाईल नंबर आहे तो कुणालाही देता येत नाही पुढून किंवा मागून। आता हा बोलतोय आपका मोबाईल नंबर वो है तो पीछे से लगा हुआ है, असं कसं तर असं होऊ शकत नाही, ओके। आणि तुम्ही समजून घ्या की असं फ्रॉड कॉल आले, आता हे तुम्ही खाली बघतायत की ह्याला ब्लॉक केलेलं आहे मी, ओके, ह्याला ब्लॉक केलेलं आहे। तर हे का ब्लॉक केलेलं आहे तेही सांगतो तुम्हाला मी, आणि हा मेसेज कधीचा आहे, हा
हा 26 जानेवारी चा मेसेज आहे आणि त्या टायमाला मी आजारी होतो त्यामुळे जमलं नाही मला व्हिडिओ शूट करायला. तर आता म्हणजे केलेलं आहे, आता मी केलेलं आहे. तर आणि हां तुम्हाला सांगतो की हा ब्लॉग मी कशाला केलेला आहे आणि सरांनी पी एस आय सरांनी मला काय सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की असं जर फ्रॉड कॉल किंवा मेसेज आला, असं ऐका नीट, असं जर फ्रॉड कॉल किंवा मेसेज आला तर काय करायचं आपल्याला. तर आपल्याला सरळ सरळ आपला इंटरनेट जो आहे, नेट जो आहे, तो अर्ध्या तासासाठी बंद करायचा आहे. ऐका परत सांगतो मी की आपला जो नेट आहे, असं जर तुम्हाला फ्रॉड कॉल किंवा मेसेज आला, तो मेसेज कोणताही असू द्या, टेक्स्ट असू द्या किंवा व्हॉट्सअप मेसेज असू द्या, तर आपल्याला काय करायचं आहे की सरळ सरळ आपला नेट बंद करायचं आहे, तेही अर्ध्या तासासाठी आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही तो ओपन करा आणि सरळ आणि पहिल्यांदा त्याला ब्लॉक करा. आणि मी हे ब्लॉक केलं नव्हतं तर सरांनी मला सांगितलं की हे आधी तुम्ही हे ब्लॉक करा आणि नेट बंद करून परत ओपन करा. तर हे पी एस आय सरांनी सांगितलेली इन्फॉर्मेशन ही आहे आणि तुमच्या कामासाठी ही म्हणजे कामाची ही आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, म्हणजे तुमच्या जेवढं अंडरमध्ये जेवढे माणसं आहेत, ओळखीचे माणसं आहेत, त्यांना तो हा व्हिडिओ शेअर करा. कारण की असं फसवेगिरीमध्ये कोणी फसलं नाही पाहिजे.